इथे स्टार्ट करायचे. तर आपण एक शीट तयार करू. एक्सेलमध्ये टाईप करताना पहिल्या तीन मुळे सोडायच्या आणि चौथ्या रोपासून स्टार्ट करायचं. तर आपण एक मार्कशीट बनवूया. सिलाई कमांड येते तीन ऑप्शन सिरीज आणि त्यानंतर आपण नाव देऊ. बेरीज करायची आता. इथं फॉर्म्युला आहे, फॉर्म्युलामध्ये इन्सर्ट फंक्शन असेल ना. फॉर्म्युला हे जे आपण सिलेक्शन केलं याला म्हणलं आपण रेंज ऑफ सेल्स. आपण ओके केलं इन्सर्ट फंक्शन काय म्हणलं आपण येतो. इन्सर्ट फंक्शन काय म्हणलं आपण करायचं. जे आपण सिलेक्शन करतोय याला म्हटलं आपण रेंज ऑफ सेल्स. आता इथे ऍव्हरेज फंक्शन काढायचं असेल इक्वल टू ऍव्हरेज ब्रॅकेट क्लोज केलं याला घेत नाही फॉर्म्युला. इथे नसेल एखादा फॉर्म्युला तर इथे जायचं ऑल म्हणायचं ऍव्हरेज. सिलेक्शन ऍव्हरेजला काय म्हणतात मराठीत आपण सरासरी. इथे जायचं मोस्ट रिसेंटली यूज करायचं जे आपण वापरतो ना ते इथे सगळ्यात पहिलं इथे वरती. मिनिमम त्याला कमांड काय मिनिमम इक्वल टू मिनिमम ओपनिंग ब्रॅकेट आणि हे आपण असं सिलेक्ट करू. सर
सर्वात लहान संख्या इक्वल टू मीन सिलेक्शन केलं किंवा ह्याला दुसरा फॉर्म्युला याला काय इथं म्हणलं आपण इन्सर्ट फंक्शन आता इथे कुठं मीन फंक्शन आहे का बघा बघा नसेल तर इथनं आणायचं हॉलला जायचं एम आय नसेल सिलेक्शन मोस्ट रिसेंट मीन मीनचा अर्थ होतो सर्वात लहान संख्या सर्वात लहान संख्या एखादे आहे मॅक्स मॅक्स म्हणजे काय सर्वात मोठी संख्या त्या ऑप्शन असेल ना मॅक्स समजत आहेत ना कमांड नाही इथनं आपण डायरेक्टली असं बोललं इथनं ऑटोमॅटिक सिलेक्शन टोटल काढलं ॲव्हरेज काढलं मिनिमम काढलं आता काउंट काउंटचा अर्थ काय होतो रेकॉर्ड होतो इक्वल टू काउंट सर्व रेकॉर्ड किती रेकॉर्ड आहेत नऊ जेवढं आपण सिलेक्शन करू तेवढी रेकॉर्ड येत नाही ती समजा मी एवढं सिलेक्शन केलं काय करेल तेवढंच करेल काउंटचा कमांड अर्थ काय होतो रेकॉर्ड मोजण्याकरता आपण इथनं काउंट कमांडचा वापरतो आणि इथनं आपण ड्रॅग आउट केली की तो ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन घेऊन टाकतो अप्पर अप्पर कमांडचा उपयोग काय होईल हे जे मराठी अक्षर आहे हे मला मोठ्या लिपीत पाहिजे असेल हे इथे घेता येईल ऑल फंक्शन मध्ये घेत अप्पर दिसेल ना मराठी कन्वर्ट द टेक्स्ट इन टू अप्पर लेटर्स मोठ्या लिपीत का आला का इथं लोअर म्हणजे छोटा समजते समजते का सगळे पार्ट जसं अपर बघितलं तसं सेम काय म्हणलं आपण लोअर मोठ्या अक्षरात फक्त लहान लिपीमध्ये कन्वर्ट करायचं हिंदी कशाचा जीएसटी हे मार्कशीट आहे ना हे बिल कुठे जाऊ
আলাদা। तर लीन फंक्शन, लीन म्हणजे काय, मराठी हे किती अक्षरे आहे हे मोजण्याकरता आपण लीन कमांडचा वापर करतो। लीन रिटर्न द नंबर ऑफ कॅरेक्टर इन द टेक्स्ट रेंज, किती अक्षर आहे ही मोजण्याकरता आपण इथं लिंक कमांडचा आपण इथं वापर करतो। आता इथं परसेंटेज ऑफ मार्क्स म्हणलं आपण इथं, तर इक्वल टू करायचं टोटल भागिले किती विषय, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 भागिले 8 करायचं परसेंटेज इक्वल टू टोटल भागिले है ना इक्वल टू टोटल भागिले 8 इक्वल टू टोटल भागिले 8 इक्वल टू टोटल भागिले 8 इक्वल टू टोटल भागिले तर ही अशा पद्धतीचे आपण ही रेग्युलर फंक्शन आपण त्याच्यामध्ये वापरली जातात। याला थोडंसं आपण बॉर्डर्स वगैरे जे असतात ते इथनं आपण सेट करतो फॉन्ट म्हणजे ऑल बॉर्डर, ही वरची रो आपण मन सेंटर करायची इथनं वरती हेडिंग देण्याकरता मार्जिन सेंटर, आता वरती आपण नाव दिलं स्टेटमेंट ऑफ मार्कशीट फॉर द इयर 2018 आणि इन्सर्ट फंक्शन म्हणूनच करायचे, तिकडनं तुला ते सगळे फंक्शन सापडतात असं कसं आहे कळलं। हा हा इथं आपण अजून एक टोटल करू आता स्कॉलर प्रत्येक विषयांची टोटल मराठी मराठी टोटल हा इक्वल टू सम करायचं झालं फाईलला गेलं आपण इथं आता सेव्ह केलं इथं आपण त्याला नाव लिहूया लिहून घेऊ का बिते झालं इथं आपण आता फाईलला जाऊया सेव्ह करूया इथं गेलं आपण इथं फाईलला जाऊन आपण क्लोज करूया फाईल इकडनं क्लोज केलं